भरत शेठ गोगावले आपल्या सोबत आहे, आपण त्यांच्याशी बोलणार आहोत. भरत शेठ, आज अधिवेशन, अर्थसंकल्पीय अधिवेशन, कशा पद्धतीने हे अधिवेशन पार पडेल, काय वाटतं? काय नाही, 5 दिवसाचंच अधिवेशन आहे आणि ते अर्थसंकल्पीय अधिवेशन असल्यामुळे फार बाकी काय नाही की आज पुरवण्या मागण्यावरती आज चर्चा आहे आणि त्यानंतर मग उद्याचा दिवस होता अर्थसंकल्प सादर करण्याचा, परंतु परवाकडे होतो आहे असं कळतं आहे. तर जेव्हा होईल तेव्हा, परंतु हा शॉर्ट अधिवेशन आहे. त्यानंतर लगेच 1-7 दिवसामध्ये मला वाटतं आचारसंहिता लागेल खासदारकीची आणि त्यानंतर मग पुढे निवडणुका लागतील. अंतरवली सराटीमध्ये पोलीस बंदोबस्त वाढवलेला आहे. जरांगे पाटील पुन्हा एकदा आपल्या गावी गेले, ते म्हणतात की देवेंद्र फडणवीस यांनी रात्री फेसबुकवरती बंदुकीचा फोटो टाकला होता, रात्रीच मला मारण्याचा डाव होता. गंभीर आरोप वाटतो? नाही, चुकीचं आहे. तो आता काही बोलेल असं नाही होत ते, लक्षात आलं का? प्रश्न असा आहे, हे राज्याचे गृहराज्यमंत्री आहेत आपले आणि उपमुख्यमंत्री आहेत, त्यामुळे ते चुकीचं काही करू शकत नाही आहेत, आम्हाला पूर्ण कल्पना आहे. आता समोरच्याला बोलणाऱ्याचं काय तोंड धरू शकत नाही आहे, कोणी काही बोलतात तर ठीक आहे, आपण किती सगळ्यांनी लक्ष देणं गरजेचं आहे ते आपण पाहूच. तुम्ही आरक्षण दिलं 10%, तरी देखील जरांगे पाटील ऐकायला तयार नाही आहेत. सगळे सोयऱ्यांच्या मागणीवर ठाम आहेत, सगळे सोयऱ्यांची अधिसूचना जी आहे ती आजपासून लागू करा असं म्हणतात, अन्यथा महागात पडेल सरकारला, इशारा देत आहेत. असं होत नाही, होणार नाही. मुख्यमंत्र्यांनी काय सांगितलंय, टिकणारं आरक्षण आम्ही देतोय आणि त्याप्रमाणे दिलेलं आहे. त्याच्यामुळे जे कुठली गोष्ट होणार नाही ते आपले मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री मान्य करू शकत नाहीत, इवन कोणच. आणि त्याच्यामुळे जे काय दिलेलं आहे त्याच्यात समाधान मानावं असं आम्हाला वाटतं. लढ्यांनी टीका केली की जरांगे जे ते 12 मध्येची तुतारी वाजवत आहेत, तुम्हाला देखील असं वाटतं का? ते आता प्रत्येक वेगवेगळ्या परीने काय बोलल, परंतु आम्हाला अजून त्याची खात्री नाही, तर आम्ही काय बोलणं बरोबर. एक मराठा समाजाचे सुपुत्र म्हणून तुम्हाला नेमकं काय वाटतं की आता आरक्षण नेमकं कोणत्या दिशेने चालेल? आम्हाला नाही नाही नाही, कुठल्या दिशेने जाण्यापेक्षा जे अपेक्षित होतं, आज 56 जे काय मोर्चे निघाले ते कशासाठी, मराठ्यांना नोकरीमध्ये सवलत द्यावी आणि शिक्षणामध्ये सवलत द्यावी, ती तर आपण याच्यामधनं दिलेली आहे. मग आता तुम्हाला त्याच्या व्यतिरिक्त जर काय वेगळं पाहिजे असेल आणि ते जर आपल्याला इथनं होणं नाही, तर ते आपले मुख्यमंत्रीनी स्पष्ट सांगितलं आहे. मी जे आरक्षण आम्ही देणार आहोत ते आम्ही टिकणारं देणार आहोत आणि त्या प्रकारे त्यांनी दिलेले आम्हाला मान्य आहे. काँग्रेसचे नेते आणि माजी मंत्री बाळासाहेब थोरातांनी एक महत्त्वाचं विधान केलं आहे, ते म्हणत आहेत की मुख्यमंत्री आणि जरांगे पाटील एकमेकांच्या कानात बोलायचे, मग जरांगेंना आता अशी भूमिका का घ्यावी लागते? नाही ठीक आहे, आता थोरात काय बोलतील आणि काय नाही हे तुम्हाला माहिती आहे, परंतु सगळीकडेच जर आपण त्याला लक्ष द्यायला पाहिजे अशातला भाग नाही आहे असं मला वाटतं. जरांगेंनी काय करायला हवं असं वाटतं तुम्हाला? जरांगेंनी आता थांबायला हवं असं आम्हाला वाटतंय. आम्ही पण मराठी आहोत, सगळ्यांना येतात. आता त्यांनी थोडं कळणं गरजेचं आहे की आपण एक टप्पा पार केला आहे, तो टप्पा पार करत असताना जे शक्य आमच्या हातात आहे ते मुख्यमंत्र्यांनी दिलेलं आहे, जे नाही ते देऊ शकत नाही, तेव्हा त्यांनी समजून घेणं गरजेचं आहे. 9 मराठा आंदोलक आहेत, त्यांच्यावरती गुन्हे दाखल होत आहेत, आणखीनही होतील असं बोललं जात आहे, त्यामुळे मराठा समाजाला काय आव्हान कराल? गुन्हे मागं घेऊ, घेता येतील. जे काय नॉमिनल गुन्हे आहेत ते घेता येतील, परंतु जे जाळपोळ किंवा काय असे जे काय प्रकार ते होता कामा नये, कोणाच्या अंगावर जाता कामा नये. किरकोळ गुन्हे आहेत ते मागे घेता येतात ना, आतापर्यंत घेतलेले आहेत आणि ते घेता येतील, परंतु जे काही कायद्याच्या ह्याच्यामधले पुढचे आहेत त्याला घेणं कठीण आहे. धन्यवाद बोलल्याबद्दल. कॅमेरा पर्सन योगेश गुरवचा, गिरीश गायकवाड, TV9 मराठी, मुंबई. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.